पासता अशा सर्व मातांना आपण इथे लसीकरण करणार आहोत. जी लस उपलब्ध असेल म्हणजे कोवॅक्सिन किंवा कोविशिल्ड यापैकी जी उपलब्ध असेल ती लस आपण मातांना देणार आहे. त्याच्यामुळे हा हक्क तुम्हाला नाही आहे की मला हीच लस पाहिजे, जी आपल्याकडे उपलब्ध असेल ती आपण देणार आहोत. तर आज आपल्याकडे कोवॅक्सिन आहे आणि सगळ्यांना माहीत असेल की कोवॅक्सिन आपण पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस घ्यायचा असतो. तर सर्व मातांनी आज ज्या कोणी लसीकरण करणार आहे त्यांनी 28 दिवसांनी पुन्हा दुसऱ्या लसीसाठी इथे यायचं आहे. तुमची मागे जर डिलिव्हरी झाली दुसऱ्या डोसच्या वेळेस त्याच्या आधी तरी चालेल. सेकंड डोस ज्या दिवशी ड्यू आहे तुमचा अपेक्षित आहे त्या दिवशी तुम्हाला घ्यायची आहे. आणि आपण आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे काही गरोदर माता असतील आणि स्तनदा माता असतील त्यांनासुद्धा प्रोत्साहन करायचं आहे आणि त्यांनासुद्धा या रुग्णालयामध्ये लसीकरणाला पाठवायचं आहे. आणि रोज पेपरमध्ये येतच की कुठे लसीकरण केंद्र आहे सुरू, तर त्याच्यामार्फत पण आपण आवाहन करतो आहे लोकांना. तर तुम्ही जर पेपर वाचत असाल तर तुम्हाला कुठे कुठे लस उपलब्ध आहे याचीसुद्धा माहिती प्राप्त होईल. ही लस घेतल्यानंतर कोणाला काही शंका असतील तर इथे जे उपस्थित स्टाफ आहे त्यांना पण आपण मार्गदर्शन मागू शकता. मध्ये काही तुमची वेळेच्या आधी डिलिव्हरी झाली तसं पण आपल्याला रिपोर्ट करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही डिलिव्हरीला कुठल्याही हॉस्पिटलला जाल, समजा तुम्ही इथे आले 10 तारखेला पहिला डोस घेतलेला आहे, जर प्रायव्हेट हॉस्पिटलला तुम्ही गेले तर तिथे सुद्धा तुमचं काम आहे हे सांगणं. पण प्रायव्हेट डॉक्टरला आणि आम्हाला माहीत नाही राहणार ना की तुम्ही आज वॅक्सिन इथे घेतलेलं आहे की हे, तर तुमचं काम आहे ते की आपल्या डॉक्टरांना जिथे तुमची डिलिव्हरी होणार आहे तिथे माहिती द्यायची की आमचं वॅक्सिनेशन झालेलं आहे, पहिला झाला आहे, दुसरा डोस झाला आहे, जे काय झालं असेल ते सांगायचं आहे. तर आज आपण आपल्या इथे माननीय उपसंचालक डॉक्टर राजकुमार चव्हाण सर उपस्थित झालेले आहे, डॉक्टर आसोले सर हे जिल्हा आरोग्य अधिकारी आहे, डॉक्टर वंदना बसो ह्या जिल्हा शल्य चिकित्सक आहेत आणि माझे इथले सहकारी सगळे आणि मी मेडिकल सुपरिंटेंडेंट आहे. इथे माझे सगळे सहकारी उपस्थित आहे. कोणाला काही शंका वगैरे असतील तर आपण विचारू शकता. आता बऱ्याच वेळेपासून आपण वाट पाहत आहात तर आपण आपल्या कार्यक्रमाला. पहिली कोविडची लाट झेलली, दुसरी पण झाली, पण मागे जे आपला जो एक्सपिरियन्स होता जो अनुभव राहिला दुसऱ्या लाटेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 128 गरोदर माताच्या कोविडमुळे मृत्यू झाला. आतापर्यंतच्या गाईडलाईनमध्ये गरोदर माता आणि ज्या स्तनपान करणाऱ्या माता यांना आपण देत नव्हतो, परंतु सेकंड लाटेचं जेव्हा असं आलं की बा स्तनपान करणाऱ्या माता आणि गर्भवती मातांना कोविड होतो आणि त्या कोविडमुळे त्याचा मृत्यू होतो ही अतिशय गंभीर बाब आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने या तिसऱ्या लाटेमध्ये कोणत्याही गर्भवती मातेचा किंवा लक्षातील मदतचा मृत्यू होऊ नये कोविडमुळे, त्यासाठी संरक्षित लस द्यायचं ठरवलं. त्यासाठी आपल्या संपूर्ण जिल्ह्याच्या प्रॉपर अकोला म्युन्सिपल कॉर्पोरेशनसाठी आपलं हे सेंटर रिकग्नाइज सेंटर आहे, इथे प्रत्येकाने इथे उपलब्ध असलेली वॅक्सिन घ्यायची. एक नंबर. दुसरं महत्त्वाचं काम, येताना प्रत्येकाने आपलं आधार कार्ड आणणं गरजेचं आहे आणि एक स्वतःचा मोबाईल नंबर. दुसऱ्यांदा येताना मोबाईल नंबर बदलवायचा नाही, तोच नंबर पाहिजे जो नंबर तुम्ही पहिला आज जो आणाल, कारण की मोबाईल नंबरवर तुमचं ट्रेकिंग होत आहे, त्याच मोबाईल नंबर तुमचं रजिस्ट्रेशन होत आहे. एकदा एक वॅक्सिन घेतली दुसऱ्यांदा दुसऱ्याचं वॅक्सिन जर घेतली तर आपल्याला कळणार नाही ते की काय घोर होते म्हणून. तर कृपा करून आधार कार्ड आणायचं आणि मोबाईल नंबर आणायचं, पूर्ण पत्ता सांगायचा. आणि आज जी लस आपण कोवॅक्सिन देतो ना, आज आपण कोवॅक्सिन देतो, कोवॅक्सिन अतिशय सेफ लस आहे. प्रत्येकाने लस घेतल्यावर अर्धा तास इथंच थांबायचा आणि अर्धा तासानंतर घरी जायचा. सगळ्यांना परत विनंती, तुम्ही तुमच्या सान्निध्यात असलेल्या जेवढ्या गर्भवती माता असतील तुमच्या एरियात असतील सगळ्यांना प्रवृत्त करून इथे वॅक्सिनसाठी आणायचं. धन्यवाद.